हॅलो स्टुडंट मुलांनो, आज आपण श्यामचे बंधू प्रेम या धड्याला सुरुवात करणार आहो. श्यामचे बंधू प्रेम म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये बहीण भाऊ हे असतात. आपण त्यांच्यासोबत खूप मस्ती करत असतो, धिंगाणा घालत असतो. जर मोठे भाऊ भाऊ बहीण असेल तर त्यांच्याजवळ हट्टही करत असतो. त्याचप्रकारे श्यामचे बंधू प्रेम या पाठात कसे व्यक्त होते आपण याचा अभ्यास बघू. आता या पाठाचे लेखक साने गुरुजी आहे, यांचा आपण थोडक्यात परिचय बघू. साने गुरुजी, साने गुरुजींचं संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने आहे. साने गुरुजींचा जन्म 1899 साली झालेला असून त्यांचा मृत्यू 1950 साली झालेला आहे. साने गुरुजींनी कथा, कविता, कादंबऱ्या असे विपुल ललित लेखन तसेच वैचारिक लेखन केलेले आहे. श्यामची आई, धडपडणारी मुलं, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी, सुंदर पत्रे इत्यादी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहे. श्यामची आई या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे. श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडाविषयी असलेला जिव्हाळा व प्रेम तसेच आईने मुलांना दिलेली शिकवण याचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आलेले आहे. आता बघा, हा प्रस्तुत पाठ आपला श्यामचे बंधू प्रेम हा श्यामची आई या पुस्तकातून घेतलेला आहे. श्यामची आई हे पुस्तक खूप गाजलं गेलेलं आहे. श्यामची आई हे एक कादंबरी आहे, त्यातूनच हा आपला पाठ घेतलेला आहे. मी प्रत्येक वेळेस एक एक पॅरेग्राफ वाचते व त्याचा अर्थ तुम्हाला स्पष्ट करून सांगते. तुम्ही व्हिडिओनीट ऐका. मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोली शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्या वेळेस आठवण येते. फुलाफळात जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला. आता बघा, श्याम जेव्हा मे महिन्याची सुट्टी संपवून दापोलीस आला, म्हणजे श्याम हा बोर्डिंगच्या स्कूलमध्ये किंवा हॉस्टेलला असायचा, तो आपल्या आईवडिलांकडे सुट्टीला आला होता. परंतु मे महिन्याची सुट्टी आता काय झाली, श्यामची संपलेली आहे आणि जून महिना लागलाच आणि शाळा सुरू झाली आहे. म्हणूनच मग श्याम आता दापोलीस निघालेला असून त्यावेळेस पावसाळाही लागलेला आहे. आता मे महिन्यात उन्हाळ्याचा शेवटचा महिना असतो आणि नंतर जूनमध्ये पावसाळ्याला सुरुवात होते आणि त्याच वेळेस आपली शाळा भरली जाते. तप्त जमिनीतला मेघ शांत होऊ लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. आता बघा, मे महिन्यात जमीन खूप तापलेली असते, त्यानंतर जूनमध्ये पाऊस येतो आणि जमिनीवर पाणी पडल्यानंतर तो जमिनीचा काही जो सुगंध असतो तो असा सर्वत्र छान पसरलेला असतो आणि तो आपल्याला हवा हवा असा वाटतो. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. त्याला गंधवती पृथ्वी असं म्हटलं गेलेलं आहे. या वचनाची त्यावेळेस मात्र आठवण होते. फुलाफळात जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला. आता बघा, पाऊस पडल्यानंतर पृथ्वीचा सुगंध सर्वत्र पसरतो. त्याचप्रमाणे जे काही या पृथ्वीवर फुलं आहे त्यांना फुलांना सुगंध असतो, फळांना स्वाद असतो. हा मात्र हा पृथ्वीच्याच पोटातला आहे असं म्हटलेलं आहे. घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णादादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता बघा, जेव्हा श्याम घरून निघाला, आता सुट्टी संपलेली आहे शाळेची, आपल्याला शाळेत जाणं भाग आहे, म्हणून श्याम घरून दापोलीस शाळेत जाण्यासाठी निघाला होता. तेव्हा मात्र त्याने मनाशी निश्चय केला होता की आपला जो लहाना भाऊ आहे त्याने आईजवळ त्याने शर्टासाठी हट्ट धरला होता. सदऱ्यासाठी हट्ट धरला होता. त्याची समजूत काढताना आई म्हणाली होती. आता बघा, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णादादा.
अण्णा दादा म्हणजे श्यामला. आता आपल्या आपल्या देखील घरी अशी पद्धत असते, मोठा जो भाऊ असतो त्याला दादा म्हणायचं, अण्णा म्हणायचं, किंवा वेगवेगळी नावं आपण ठेवलेली असते. त्याचप्रमाणे श्यामला अण्णा असं म्हटलं जायचं. मग श्यामने मनाशी असा निश्चय केला होता की आपल्या लहान भावानी आईकडे शर्टासाठी सदऱ्यासाठी हट्ट धरला, परंतु आई काय म्हटली, तुला लगेच आणते की मी तुला लगेच शर्ट किंवा सदरा आणते असं नाही. आईने त्या बा मुलाला आश्वासन दिलं की तू आता हट्ट करू नकोस, तुझ्या अण्णा दादा तुझा दादा मोठा झाला की रोजगार कमेल, आणि रोजगार कमावल्याने तुला त्या 6 महिन्यात तू तो शर्ट किंवा सदरा शिवून आणेल. आता मात्र तू माझ्याकडे हट्ट धरू नकोस. मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले होते. म्हणजे श्यामला इथे या ठिकाणी लेखकाला असं म्हणायचं आहे की कपड्यांचे बंड माजले म्हणजे कपड्याला खूप महत्त्व होतं. आता पूर्वी बघा, कपडा म्हणजे खूप एखाद्या सणाला किंवा कशाला मिळाला म्हणजे खूप मोठं नवल मिळायचं वाटायचं. त्याचप्रमाणे श्यामची देखील तशीच परिस्थिती होती. आम्हाला कोट माहीतच नव्हता. आता कोट तुम्हाला सर्वांना मुलांना माहीत असेल, परंतु श्यामला मात्र तो कोट काही माहीत नव्हता. कित्येकदा सदराही वर्ष 2 वर्षांनी नवीन मिळायचा. थंडीच्या दिवसात धोतर घोंगडी करून गळ्याशी बांधून शाळे जायचे. मफलर नव्हते, जॅकेटे नव्हती, गरम कोटही नव्हते. पूर्वी बघा, कोट श्यामला खूप दिवस म्हणजे कोट तर माहीत नव्हता, आणि शर्टही सदराही वर्ष 2 वर्षांनी मिळायचा. आहे ना जो सदरा, तोच दिवसभर घालायचा, संध्याकाळी घरी आल्यानंतर धुवायचा, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच घालायचा. असं पूर्वी होतं, परंतु आता असं नाही. 1 तासाला 1 शर्ट किंवा 1/2 तासाला 1 शर्ट अशी परिस्थिती आहे. आणि थंडीचेही कपडे नव्हते. आता जर्किंग, स्वेटर, मफलर खूप काय आहे, परंतु पूर्वी या काही गोष्टी नव्हत्या. जो काही कपडा मिळेल, धोतर असेल, शाल असेल किंवा घोंगडी असेल, यांची घडी करायची आणि गळ्याशी बांधून शाळेत जायचं. माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. धाकटा म्हणजे छोटा. आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. गाबड्या म्हणजे थिगळ, जे काही वेगवेगळ्या कपड्यांचं थिगळ असतं बघा, ते आईने लावलं होतं. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलो होतो, परंतु पैसे कुठून आणायचे. आता सगळ्यात महत्त्वाचा, श्यामही काही खूप मोठा नव्हता, परंतु श्यामसाठी श्यामला आईने आश्वासन सॉरी श्यामच्या भावाला आश्वासन दिले होते आईने की तुझा दादा मोठा झाला की तुला शर्ट शिवून आणेल. परंतु आता श्यामने मनाशी निश्चय केला होता की आपल्या भावासाठी आपण शर्ट शिवून न्यायचा, परंतु त्यासाठी पैसे कुठून आणायचे हा मोठा प्रश्न पडला होता. माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस येत. आता बघा, श्यामचे वडील कोर्ट कचेरीच्या कामानिमित्त दापोलीला यायचे. श्यामही त्याच ठिकाणी असायचा, त्यामुळे ते वडील त्यांचे त्याच्याकडे जायचे. दापोलीस आले म्हणजे अण्णा 2 आणे मला खाऊला म्हणून देऊन जायचे. आता मुलगा लांब शाळेमध्ये म्हटल्यानंतर वडिलांचा जीव गुतायचा, आणि मग त्यामुळे ते काय करायचे, त्याला अण्णा 2 आणे खाऊसाठी द्यायचे. खाऊच्या पैशातील एकही पैसा खाऊमध्ये न खरसण्याचे मी ठरवले. आता जेव्हा कळलं की आपल्या छोट्या भावाला शर्ट हवा आहे, मग श्यामने मनाशी गाठ बांधली की आपल्याला आपले वडील जो काही पैसा खाऊसाठी देतात, तो मात्र आपण खाऊसाठी खर्चायचा नाही, तो साचवायचा आणि आपल्या भावासाठी शर्ट शिवायचा. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेश चतुर्थीला 3 महिने होते. तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशाचा रुपयाभर जमा झाला असता गणेश चतुर्थी धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यायचाच असे मी मनात निश्चय केला. आता बघा, ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली म्हणजे श्यामची ज्येष्ठामध्ये ज्येष्ठ महिन्यात शाळा सुरू झाली. गणेश चतुर्थीला 3 महिने होते. तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता, म्हणजे तेवढ्या महिन्याभरामध्ये 3 महिन्यात खूप पैसे जमले असते. आणि मी गणेश चतुर्थीला घरी जाताना मी माझ्या भावाला शर्ट शिवून घेऊन गेलो असतो, असा निश्चय श्यामने मनाशी बांधला. मुलांनो, पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओत बघू. तोपर्यंत तुम्ही राहिलेला धडा वाचून घ्यायचा आहे, किंवा जो काही आपला भाग झाला तो देखील वाचला तरी चालेल.